नमस्ते, मी योगेश कुटे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली मोठी अपडेट तुमच्यापर्यंत आलेली असेल। ती पहिली अपडेट म्हणजे राज्य भाजपनं आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणुकीचं जे रणशिंग आहे ते भाजपनं फुंकलेलं आहे। या यादीत अनेक धक्कादायक बदल आहेत, अनेक भाजपच्या धोरणानुसार बदललेले काही नियम आहेत, काही निकष आहेत, आणि काहींना धक्का देखील बसला आहे। 100 ऐवजी त्यांनी बरोबर 99 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। या यादीचा अर्थ काय, या यादीचा अन्वय अर्थ काय, आणि ही यादी खरोखरीच विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तास्थानापर्यंत जाण्यामध्ये यशस्वी करणार आहे का, यासाठीचा एक विश्लेषण हे तुम्हाला अतिशय पाहणं मला वाटतं एक उद्बोधक ठरू शकेल। माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार अविनाश सोरात, ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे, हे दोघेही तुम्हाला राज्याचा, पुण्याचा, नगरचा, एक संपूर्ण महाराष्ट्राचा व्ह्यू या यादीविषयी देणार आहेत। तर मी पहिल्यांदा अविनाश थोर यांच्याकडे जातो। अविनाशजी, या यादीमधला अशी कोणती वैशिष्ट्य आहेत की जी तुम्हाला भाजपच्या 2019 किंवा 14 यादीपेक्षा वेगळी वाटतात? यात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे बावनकुळे, ज्यांची उमेदवारी 2019 मध्ये कापलेली होती, त्यांचंच नाव यादी दुसऱ्या नंबरला आहे, यादी दुसऱ्या नंबरला आहे। आणि हे फार विदर्भासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण गेल्या निवडणुकीमध्ये तेली समाज नाराज झाल्यामुळे भाजपला फटका बसला होता। तो फटका मला असं वाटतं की कदाचित भाजपने त्याच्यापासून योग्य धडा घेतलाय। पण आणखी एक याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की आपण असं नेहमी म्हणतो की भारतीय जनता पक्ष हा घराणेशाही फारशी मानत नाही किंवा घराणेशाहीला छेद देतो, परंतु जर ही सगळी यादी बघितली तर भाजप घराणेशाहीलाही घराणेशाहीचाच पक्ष कसा व्हायला लागलाय ते याचं आपण दिसतं। म्हणजे अनेकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात, अनेकांच्या भावाला उमेदवारी देण्यात, म्हणजे याचा अर्थ असा होतो की भाजपला दुसऱ्या, अनेकदा असं भाजप टीका करतो लोकांवर, इतर पक्षांवर, की कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, परंतु भाजपने हेच केलं। म्हणजे उदाहरणार्थ श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, हे आशिष शिरा यांच्या भावालाही उमेदवारी दिली आहे। मला वाटतं पहिल्यांदा असं उदाहरण असेल की दोन्ही भाऊ विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये लढत आहेत। किंवा गणपत गायकवाड हे जे भाजपचे आमदार होते, ते सध्या तुरुंगात आहेत एका गोळीबार प्रकरणात, ते त्यांच्या पत्नी सुरबा यांना उमेदवारी दिलेली आहे। ओके, पण याच्यामध्ये आणखीन एक बदल मला असं वाटतो, तो पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये आहे की ज्या त्या ठिकाणी जगताप यांच्या पत्नी लोक पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या होत्या, त्यांच्याऐवजी त्यांचे धीर शंकर जगताप यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे घराणेशाहीमध्येच काहीतरी बदल भाजपने, त्याच्यामध्ये योगेश एक सांगता येईल की त्यांच्या घरामध्ये काही अशी एक तथाकथित म्हणूया आपण धुसफूस होती, अश्विनी जगतापांना उमेदवारी हवी होती, शंकर जगतापांना हवी होती, गेले काही दिवस त्यांच्यामध्ये काही तो वाद, घरगुती स्वरूपाचा वाद चालू होता असं म्हणतात। आणि मला वाटतं त्याच्यावरती अखेर काल स्वतः त्यांच्या घरातूनच त्यांनी तोडगा काढला आणि अश्विनी जगतापांनी जाहीर केलं की मला नको शंकर जगतापांना उमेदवारी द्यावी, आणि त्याप्रमाणे यादी आज त्यांचं नाव यादीत आलेलं आहे, यादीत आलेलं आहे। आणखी आपण अशोक चव्हाण यांच्या मुलगी श्रीजया यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, त्यांच्या आई अगोदर आमदार होत्या, आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी मिळणार हे 100% होतं, परंतु ती तशा पद्धतीने जाहीर झालेली आहे। या यादीमध्ये 13 महिला उमेदवार आहेत आणि ते बऱ्यापैकी विद्यमान ज्या भाजपचे आमदार आहेत तेच सगळे आमदार याच्यामध्ये। याच्यामध्ये मला एक गोष्ट फक्त सांगायला आवडेल की या 13 महिलांपैकी 12 महिला ज्या आहेत यांना काहीतरी पार्श्वभूमी आहे राजकीय, किंवा म्हणजे असं आपण म्हणू शकतो की ते पत्नी, पती किंवा मुलगा असं संबंधित राजकारणात आहे, परंतु एक नाव आहे की ते नाव मला थोडंसं वेगळं वाटतंय की फुलंबरी मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिलेली, तर ते अनुराधा चव्हाणांचं म्हणजे एखाद्याचं नशीब किती चांगलं असतं। या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार होते, म्हणजे आमदार होते, हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली, या ठिकाणी काँग्रेसकडून जे गेल्या वेळी लढले होते ते कल्याण काळे ते खासदार झाले, आणि त्याच्यामुळे आता अनुराधा चव्हाण ज्या 2014 साली राष्ट्रवादीकडून काढताना पराभूत झाल्या होत्या त्यानंतर भाजपमध्ये गेल्या, तर मला वाटतं हे एकच नाव असं आहे की जे थोडस म्हणजे कार्यकर्त्याला भाजपने काहीतरी संधी दिली आहे। या अनुराधा चव्हाण ज्या आहेत त्या अतुल चव्हाण जे पीडब्ल्यूडी मधले पुण्याचे मुख्य अभियंता म्हणून काम करतायत त्यांच्या त्या पत्नी आहेत, आणि गेले काही दिवस त्या फुलंबरी मतदारसंघातनं आपल्या तिकीट विजय मिळवण्यासाठी असं म्हणजे असले तरी त्यांचं राजकीय असं मला वाटतं की राजकीय घराण्यातल्या नाही असं आपल्याला म्हणता येईल, म्हणता येऊ शकेल। पण या यादीमधलं असं कोणतं नाव आहे का की जे मतदारसंघातनं कट झालेलं आहे, मतदारसंघातून की जे यादी अपेक्षित होतं पण ते नाव कट झालेलं आहे? अनेक जण म्हणत होते 2 दिवसापूर्वी किंवा अगदी कालपर्यंत की राम कदम यांचं नाव कट होणार, पण राम कदम यांचं नाव यादीमध्ये दिसत आहे। जे सगळी नावं होती, म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने ही जी 99 लोकांची पहिली यादी आहे ना, याच्यामध्ये
ज्यांच्याबद्दल ज्या मतदारसंघांबद्दल ज्या नावाबद्दल अडचण नव्हती ती यादी जाहीर करून टाकली. एका अर्थानं निवडणूक यादी जाहीर करण्यामध्ये म्हणजे उमेदवारांची यादी जाहीर करण्यामध्ये भाजपनं आघाडी घेतलीय. 99 लोकांची यादी जाहीर झालीय. मात्र जे सहज सोपे शक्य होते अशी पहिली यादीत नावं घेऊन टाकली. इथला गणेश नाईक जे तुतारी घेणार होते त्याबद्दल त्यांचं पण नाव पहिल्या यादीमध्ये त्याबद्दल काय सांगा. नाव कारण जर गणेश नाईक यांनी जर तुतारी हातात घेतली असती तर कदाचित असं झालं असतं की त्यांच्याशिवाय नवी मुंबईचा किमान 5 ते 6 मतदारसंघावर परिणाम झाला असता. त्याचबरोबर गणेश नाईक यांच्याकडे ज्या पद्धतीची साधन सामग्री आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला फायदा झाला असता. तर त्याच्यामुळे भाजपने गेल्या वेळी जशी चूक केली होती की काही जणांची उमेदवारी उशिरा जाहीर केली होती तर तशी न करता त्यांनी गणेश नाईक यांना पहिल्याच यादीत स्थान दिले. त्याचबरोबर सांगलीमध्ये सुधीर गाडगी सुधीर गाडगी किस्सा असा घडला होता की ते म्हणाले होते की मी यंदा निवडणूक लढवणार नाही आणि मी निवडणूक ज्या राजकारणात निवृत्त होणार आहे तेव्हा तसं म्हटलं जातोय की त्यांचं ते नाटक होतं. मला असं वाटतं योगेशजी की ती खरोखरच प्रामाणिक कार्यकर्त्याची भूमिका होती की त्यांची तिकीट मिळवण्याची ही स्ट्रॅटेजी होती. हे मला असं वाटतं की त्याच्याबद्दल शंकाच आहे. जे मंत्री आहेत म्हणजे सुरेश खाडे असतील किंवा इतर मंत्र्यांमध्ये जी कोणाला तिकीट कळलं काय दिसतंय का असं मात्र वाटत नाही. आम्ही की जे गेल्या वर्षी गेल्या विधानसभेत होते चंद्रकांत पाटील यांचं देखील नाव आता कोथरूडसाठी फिक्स झालेलं आहे. खरं तर बावनकुळे यांचं नाव फक्त त्याच्यात ऍड झालेलं आहे. अदरवाईज जशी जवळजवळ तीच सगळी यादी आहे जी गेल्या वेळी विधानसभेला आमदार होते आता आपण स्पेसिफिक जे महाराष्ट्रात आपण पाहिजे स्पेसिफिक प्रश्नाकडे येऊया आणि ते येऊया पुण्याकडे. पुण्यामधले जवळपास पुणे कॅन्टोनमेंट आणि खडकवासला म्हणजे पुणे कॅन्टोनमेंटचे आमदार सुनील कांबळे आणि खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर या दोघांचं भाजप आमदारांचं नाव या यादीमध्ये नाहीये आणि याविषयी स्पेसिफिकने आपल्याशी बोलतायत उमेश घोंगडे. अजून एक त्याच्यात तिसरं कसब्यामध्ये सुद्धा हेमंत रासनेंचं नाव अजून यादीत जाहीर झालेलं नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पुण्यातले जे विद्यमान आमदार होते या 3 मतदारसंघातल्या आमदारांचं नाव या पहिल्या यादीत नाही. याची कारण काय सांगू शकाल. मी खडकवासला नंतर पुणे कॅन्टोनमेंट आणि कसबा या 3 ठिकाणच्या उमेदवारी जाहीर न होण्याची 3 प्रमुख कारण. याचा मला उमगलेलं मला समजलेलं माझ्या माहितीतला अर्थ असा आहे की कॅन्टोनमेंट मध्ये रमेश बागवे हे कदाचित भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात. काँग्रेसनं जर अविनाश साळवेंना उमेदवारी दिली कारण अविनाश साळवे शिवसेनेतून आता कॅन्टोनमेंटच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि जर अविनाश साळवेंना काँग्रेसनं उमेदवारी दिली जाहीर झाली तर मला वाटतं ती वाट बघण्यासाठी कदाचित कॅन्टोनमेंटसाठी भाजप थांबलं असावं. कसब्यामध्ये हेमंत रासनेंचं नाव अगदी सुरुवातीपासून आघाडीवरच आहे. मात्र निवडून येण्याची क्षमता आताच्या एकूण सध्याच्या राजकारणामध्ये निवडून येण्याची क्षमता कुणाची असू शकेल कारण पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासनेंचा अत्यंत वाईट पद्धतीनं पराभव झालाय. त्यामुळं धीरज घाटे आणि अन्य काही नावं त्या मतदारसंघात आहेत. मात्र मला वाटतं त्याच्यावरती भारतीय जनता पक्ष निवडून येण्याची क्षमता याच्यावरती कदाचित विचार करत असावं त्यामध्ये झालेलं नाहीये. तिसरं खडकवासल्याचा जो विषय आहे तो खडकवासल्याचा विषय ज्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून आहे की वडगाव शेरी मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला द्यायचा आणि त्या बदल्यामध्ये खडकवासला मतदारसंघ याला घ्यायचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला घ्यायचा. कदाचित त्याच्यामध्ये तो चर्चेमध्ये ते अडकलं असावं आणि त्यामुळे ते जाहीर झालं असं असं मला वाटतं. सिद्धार्थ शिरोळे चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ महेश लांडगे असे सगळे दिग्गज आता मला वाटतं जे उतरणार आहेत. तर यातल्या जे भाजपनं कोणतेही बदल न केलेले आहेत याचा अर्थ भाजपला विश्वास आहे का हे सगळे भाजप उमेदवार निवडून येतील म्हणून. मला असं वाटतं की अगदी तुम्ही म्हणता ते खरं आहे की या ज्यांच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे ज्यांच्या नावाबद्दल मुळात अडचण पण नाही अशी नावं सुरुवातीच्या यादीत जाहीर झाली आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांचं जे ग्राउंडवरचं काम आहे गेल्या 5 वर्षात त्यांनी ज्या काही करेक्शन होत्या ज्या काही सुधारणा करायच्या होत्या ज्या दुरुस्त्या करायच्या होत्या त्या गेल्या 5 वर्षात केल्या आहेत असं सांगितलं जातं. चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात मात्र अमोल बालवडकर यांनी थेट बंडाचं निशाण उभारलेलं होतं. आज अगदी कालपर्यंत असं म्हटलं होतं की मला उमेदवारी मिळेल मला पक्ष न्याय देईल बालवडकर म्हणत होते असं. हा सॉरी अमोल बालवडकर म्हणत होते. मात्र चंद्रकांत पाटलांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. अमोल बालवडकर आता काय भूमिका घेतात याच्याकडे संपूर्ण शहराचं जिल्ह्याचं राज्याचं लक्ष निश्चितपणे लागून राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट होती की पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ यांना उमेदवारी मिळालेली आहे त्या ठिकाणी श्रीनाथ भीमाले इच्छुक होते. श्रीनाथ भीमाले अमोल बालवडकर सारखं पाऊल उचलू शकतील. बिलकुल ते तसं करतील असं मला वाटत नाही. बंडखोरी करतील बिलकुल ते बंडखोरी करतील असं मला वाटत नाही.
खरं तर श्रीनाथ भिमलेचा जर राजकीय इतिहास जर आपण बघितला तर 2009 निवडणुकीपासून ते प्रत्येक वेळी त्या मतदारसंघात आग्रही आहेत. त्यांना कधी ती उमेदवारी मिळू शकलेली नाही, आताही मिळालेली नाही. माधुरी मिश्रांनी चौथ्यांदा पर्वतीत आता त्या उभ्या राहत आहेत. आणि मला असं वाटतं की कामगार कल्याण सल्लागार मंडळाचं काहीतरी एक महामंडळ आहे, त्याचं नुकतंच अध्यक्षपद पण 4 दिवसापूर्वी भिमलेंना मिळालेलं आहे. त्यामुळे ते एकूण भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत, एकूण त्यांचा फडणवीसांशी असलेला संपर्क त्यांची तीव्र इच्छा होती, मात्र ते बंडखोरी करतील वेगळा काय विचार करतील असं काही मला वाटत नाही. आणखीन पुण्याबद्दलचा एक स्पेसिफिक प्रश्न, वडगाव शिरी मतदारसंघामध्ये असं म्हटलं जातं की मैत्रीपूर्ण लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल, असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की सुनील टिंगरेंचा जो काही आग्रह आहे, राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरेंचा राष्ट्रवादीचे विद्यमान जे आमदार आहेत त्यांचा जो काही आग्रह आहे की मला उमेदवारी पुन्हा मिळायलाच हवी, राष्ट्रवादीला हा मतदारसंघ राहायलाच हवा. दुसरीकडे तशीच परिस्थिती ही जगदीश मुळीकांची आहे, कारण जगदीश मुळीकांनाही ते असं नेहमी सांगतात की वरिष्ठांनी मला तयारी करायला सांगितली, माझी उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं काही ठिकाणी होऊ शकतं. राज्यात अशी काही मतदारसंघ आहेत, आजही अजूनही 99 जागा जरी जाहीर झाल्या असल्या तरी माहितीला जवळ 40 जागांवरती अजून एकमत व्हायचं बाकी आहे. त्यामुळे अशा काही ठिकाणी अगदी नाईलाजानं मैत्रीपूर्ण लढत झाली तर विशेष वाटायला नको असं मला वाटतं. की अनेक ठिकाणी म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शिंदेगड पुणे जिल्ह्यात फारसा नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रात फारसा नाही, तर हे जाणून बुजून काही उमेदवार बंडखोरी करायला लावू शकतात. आणि त्याच्यामध्ये कदाचित वडगाव शहरीमध्ये जर तिरंगी सामना झाला तो आपल्याला फायदेशीर ठरेल का याचा भाजप विचार करत असेल, अजित पवार गट विचार करत असेल. त्याच्यामुळे जर जगदीश मुळे यांनी परवा दिवशी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली होती आणि त्यांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते थोडस एक वेगळं सांगून जातो. त्याच्यामुळे मला वाटतं की जर त्यांनी म्हणजे तर त्यांना उमेदवारी झाली असेल किंवा हे मात्र तसा मार्ग असू शकेल, तसा मार्ग बंडखोरीचं त्यांना एक थोडीशी मान्यता मिळालेली असू शकेल. मला असं वाटतं की राज्यामध्ये असे खूप अजून 40 मतदारसंघ त्यांनी जे सांगितले त्याच्यावरती निर्णय व्हायचा. ओके, ठिकाणी अशी खरंच परिस्थिती आहे की अशा पद्धतीनं कदाचित जाऊ शकतील. बरोबर. आणखीन एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो नगरच्या राजकारणाचा, त्या नगरमध्ये जे भाजपचे जे 2019 जवळपास जे सगळे उमेदवार होते ते बऱ्या अंशी रिपीट झालेले आहेत, त्याला फक्त आपोआप आहे श्रीगोंदा. तर श्रीगोंद्यामध्ये विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, याच्यामधनं राहुरीमधनं शिवाजी कर्डिले असतील किंवा पाथर्डीमधनं मोनिका राजळे यांची उमेदवारी कायम राहिलेली आहे. आणि कर्जतमधनं राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना होणार असल्याचा आता स्पष्टपणे दिसून येत आहे. मला वाटतं रोहित पवार यांच्या विरोधात राम शिंदे यांच्याशिवाय दुसरं कोणी चांगली लढत देईल असं त्यांना दुसरी पवार यांना टार्गेट करायचं असं ठरवलं. दुसरं असं की मतदारसंघातून अजित पवार पण लढणार काय अशी चर्चा होती, पण राम शिंदे हेच मला वाटतं त्या ठिकाणी आता भाजपचा किल्ला. याच्यामध्ये मला आणखी एक तुम्हाला विचारतो नगरच्या संदर्भानं, संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरातांच्या विरोधात सुजय विखे लढतील अशी खूप चर्चा अगदी कालपर्यंत सकाळपर्यंत त्याच्या बातम्या आल्या. आणि हो, मला दोन गोष्टी म्हणजे शिर्डी आणि हा संगमनेर विधानसभा मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत आणि सुजय विखे यांच्या पराभवामध्ये बाळासाहेब थोरात यांचा फार मोठा वाटा होता. निलेश लंके यांचं असं वक्तव्य होतं की दक्षिणेमध्ये बाळासाहेब थोरातांची सगळी फौज उतरली आणि सुजय विखे हे राजकारणातलं असं व्यक्तिमत्व आहे की ते इम्पेशंट आहे, की त्यांना ते धीर धरवत नाही, त्यांना लगेच तातडीने उत्तर द्यायचं असतं, तातडीने त्याचा सूड उगायचा असतो. आणि बाळासाहेब थोरात हे आपल्या पराभवाला कारणीभूत असल्यामुळं, आणि जर बाळासाहेब थोरात जर यदा कधी महाविकास आघाडी सत्ता आली तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरू शकतात ही भीती देखील भाजपला आहे, विखे कुटुंबाला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमध्ये रोखणं आणि रोखून त्यांचा पराभव करणं विखे कुटुंबाचं लक्ष आहे. पण प्रत्यक्षामध्ये विखे हे संगमनेरमध्ये जाऊन लढतील याची मला अजिबात खात्री वाटत नाही. राहुरीमधून लढणार असं नाही, राहुरीमध्ये राहुरी हा खरं त्यांचा हे आहे, पण मला वाटत नाही की एकाच कुटुंबातील लगेच तातडीनं त्यांना दुसरी उमेदवारी मिळू शकेल. अर्थात संगमनेरमध्ये भाजपला दुसरा सुजय विखेंपेक्षा चांगला उमेदवार देखील मिळणार नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. पण ते धाडस ते करतील का याची मला थोडी शंका वाटते आहे. त्याचा एक दुसरा त्याच्या पाठीमागचा हेतू असा असावा की बाळासाहेब थोरातांना जर मोकळं सोडलं तर ते शेजारच्या आपल्या वडिलांच्या शिर्डी राहता मतदारसंघामध्ये येऊन लक्ष घालून ते त्यांना आणखीन त्रास देऊ शकतात, त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न करू शकतात आणि हे त्यांना टाळायचं आहे. त्यामुळे थोरात हे कोणत्याही परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये जखडले पाहिजेत यासाठी जी व्यूहरचना करण्यासाठी सुजय विखे हे मी
संगमनेर मध्ये निवडणूक लढवणार असं अधनमधनं बोलत असतात. पण मला वाटतं त्यातली जी शक्यता आहे ही 1% शक्यता फक्त मला दिसते आहे. पण सुजय विखे तुम्ही म्हटलं तसं अतिशय इम्पेशंट नेते आहेत. ते म्हणजे आपल्या विरोधकाला संपवण्यासाठी किंवा त्याला अंगावर घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात. आणि जर ते उभे राहिले तर राज्यामधली सर्वाधिक लक्षवेधी जर काही लढत असेल तर ते तुम्हाला संगमनेर मध्ये पाहायला मिळेल एवढं मात्र. उमेश तुम्ही गेल्या वेळेस आता म्हणजे 2-3 दिवसापूर्वी सोलापूरला जाऊन आला. सोलापूरमध्ये आता विजय देशमुखांची उमेदवारी जाहीर झाली आहे, सुभाष देशमुखांची जाहीर झाली आहे. पण सोलापूर शहर मध्य जिथं प्रणिती शिंदे निवडून आले होते तर ती मात्र जाहीर केली नाही, त्याचं काय कारण असतं? तिथं खरं तर देवेंद्र कोठे म्हणून एक खूप इच्छुक आहेत, त्यांनी त्या पद्धतीने तयारी पण केलेली आहे. पण भारतीय जनता पक्षानं मला वाटतं त्यांना तो कॉन्फिडन्स नसावा, कारण त्या तो जर मतदारसंघ बघितला तर त्या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदेना लोकसभेमध्ये फार कमी लीड मिळालेलं आहे, अगदी 600 मतांचं वगैरे काहीतरी लीड आहे. तर आम्ही ज्या मतदारसंघात जाऊन आलो दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मध्य, त्यानंतर अक्कलकोट, अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टींना पण उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या मतदारसंघात त्यांचा आम्ही पाहिलं की खरोखरच प्रचंड लोकप्रियता आहे त्या आमदारांची. आणि देवेंद्र कोठेंचं मात्र थोडस मला म्हणजे ज्या पद्धतीनं तिथलं वातावरण आम्ही पाहिलं प्रत्यक्षात तर निश्चितपणे ते जे थांबले असावेत त्याला आम्ही जे प्रत्यक्षात पाहिलं ते काही कारण असावं. कारण भारतीय जनता पक्षाला तिथं खूप चांगल्या उमेदवाराची गरज आहे. अर्थात देवेंद्र कोठे खूप चांगले उमेदवार नाहीत असं मला म्हणायचं नाहीये, पण निश्चितपणे चांगल्या पर्यायाचा राम सातपुतेंचा माळशिरस मधनं अपेक्षित होतं, त्यांचं आजच्या यादीत नाव नाहीये. दुसरं त्यांचं मध्यसाठी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होती, कदाचित तसंही काही असू शकतं. जे मध्यला अधिक चांगला पर्याय निवडून येईल असा चेहरा कदाचित यामध्ये थांबले असावेत. यातलं सगळ्यात जे आणखीन महत्वाचं जे नाव होतं ते गणपत गायकवाड यांच्या पत्नीचं, तर त्यांच्या त्यांचा आणि तिथं लोकल जी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे त्यांचं फार शक्य नव्हतं. त्यातनंच तो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला होता. तर एक गायकवाड यांच्या पत्नीला एकनाथ शिंदे यांच्या गट स्वीकारेल का, त्यांची उमेदवारी मान्य करेल का? त्यांचे जे जिल्हा प्रमुख आहे त्यांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मिलाडणार आहे असं सांगितलं. आणि दुसरी गोष्ट काय की हा जो मतदारसंघ आहे हा श्रीकांत शिंदेचा मतदारसंघ लोकसभेचा, त्याच्यामुळे श्रीकांत शिंदेना इथे गायकवाडांनी तसा त्रास दिला जेव्हा ते श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी म्हणजे राज्यात जे काही टेन्शनचे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये हा गणपत गायकवाडांचा म्हणजे सुलभा गायकवाडांचा मतदारसंघ हा बऱ्यापैकी टेन्शनचा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये शिंदेना आपली ताकद भाजपला दाखवून देण्याची संधी पण त्या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे पण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि भाजप मग अशी मैत्रीपूर्ण जरी नसली तरी बंडखोरी होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेची स्टाईल काय आहे की मैत्रीपूर्ण वगैरे लढत करत नाही, ते काय करतील की ते एक उमेदवार कोणीतरी उभा करतील, तो उमेदवार कदाचित ठाकरे गटाचा असेल, ते त्याला सगळी रसद पुरवतील. सगळी रसद पुरवतील. या यादीमध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर सगळ्यात जुनं नाव कोणतं की गेले काही दिवस सातत्यानं यातला सर्वाधिक जुना आमदार कोणता, तर ते मला वाटतं नाव कालिदास कोळंबकर वडाळ्यामधनं, ते आठवी टर्म असेल त्यांची कदाचित. हा 11 त्यामुळे कालिदास कोळंबकर हे अतिशय जुनं एक नाव मला वाटतं याच्यामध्ये आहे. आणखी कालिदास कोळंबकरांचा किस्सा सांगायचा आहे की कालिदास कोळंबकरांबद्दल मला एका मुंबईच्या एका पत्रकाराने सांगितलं की तो एकदा त्यांना भेटायला गेला होता आणि ते असं ते अजूनही त्या चाळीत वगैरे राहतात, तर ते असे मिसरी लावत असे बाहेर आले आणि म्हणजे ते सगळ्या लोकांशी अशी गप्पा मारत होते. म्हणजे अजून आता त्यांचं खरं आहे कुठं आहे आपल्याला माहित नाही, परंतु इतकं लोकांमध्ये जाणारा माणूस आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे लोकांमध्ये जाताना देखील मिस्त्री लावून लावत त्यांची कामं करणार सुरू आहे असं अशा पद्धतीने कोळला वाटतं की अविनाजी जर आता ते निवडून आले तर ते मला वाटतं गणपतराव देशमुखांची बरोबरी करतील 11 वेळा. नाही मला वाटतं त्यांची 11वी निवडणूक आहे, थोडस चेक करावं लागेल. मी की 11वी चेक करावं लागेल, आपल्याला चेक करावं लागेल. मला वाटतं 8वी असावी कारण यातलं सगळ्यात जे जुनं नाव आहे आताच म्हणजे 1985 मध्ये जे बाळासाहेब थोरात निवडून आलेले होते ते आता सध्याचं सगळ्यात जुनं नाव आहे त्यांची. ती हरिभाऊ बागडे पण नाही ते नाव आता तरी बाळासाहेब थोरात हेच आताचे विद्यमान विधानसभेमध्ये सर्वात जुने आमदार आहेत. म्हणजे सर्वात गिरीश महाजन यांना पण उमेदवारी आहे. गिरीश जामनेर मधनं देखील म्हणजे अपेक्षित होतं, जामनेर मध्ये गिरीश महाजन यांच्या शिवाय दुसरा कोणताही चेहरा भाजपकडे नव्हता, त्यामुळे ते थोडस हे होतं. पण या यादीमध्ये मला आता ही तिसरी आघाडी चालू झाली आहे, त्याला एकनाथ शिंदे यांचा खूप पाठिंबा आहे असं सगळे म्हणतात, म्हणजे प्रामुख्याने बच्चू कडू, पण भाजपने बच्चू कडू यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला अचलपूरमध्ये. त्यामुळे मला वाटतं अचलपूरचं काही कारण अचलपूर हा भाजपचाच खरं मतदारसंघ आहे आणि नवनीत राणा आणि रवी राणा त्यांची पत्नी यांचं काही बच्चू कडूशी शक्य नाही, म्हणजे लोकसभा निवडणुकी देखील आपण ते पाहिलेलं होतं. त्यामुळं
बच्चू कडू यांना पराभूत करायचं एक प्रतिज्ञाशी रवी राणांनी घेतलेली आहे. तरी उमेदवारी मात्र फाटलेलंच आहे ना. म्हणजे जे बच्चू कडू असं म्हणत होते की मी एकनाथ शिंदे यांचा सेवक म्हणून त्यांच्या आजलम चपला वाहील, ते बच्चू कडू एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलत आहे. त्यामुळं माहिती त्यांनी त्यांचं फाटलेलं आहे हे मात्र निश्चित आहे. त्यामुळं हे होऊ शकतं. पण एक मी जर थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे दोन तीन महत्वाचं नाव आहे. कराडमध्ये कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध अतुल भोसले मला वाटतं तिसऱ्यांदा सामना होईल. आणि म्हणजे कराडमध्ये अतुल भोसले यांचं देखील मोठं प्रस्त आहे. पण त्यांना काय यश काही पृथ्वीराज चव्हाण लाभू देत नाहीत ही देखील स्थिती आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या आता ज्या लक्षवेधी लढती अतुल भोसलेचं एक सांगतो की गेल्या तीन निवडणुका त्यांनी लढले हो आणि तीनही निवडणुकात त्यांनी जे मतांचं अंतर आहे ना ते कमी कमी करतात कमी कमी. आणि आता पृथ्वीराज चव्हाणांचे काही नगरसेवक देखील अतुल चव्हाण आता फोडून घेतलेले आहेत. 9116 मतांनी काहीतरी ते निवडून. त्यामुळे जर एक लक्षवेधी जी लढत आपल्याला जी पाहिजे आहे पश्चिम महाराष्ट्रामधली तर ती दक्षिण कराडमधली आणि कोथरूडमध्ये देखील ती लढत आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातली पाहायला मिळू शकते. यातलं बीड मधलं जर पाहिलं तर बीड मधनं फक्त केज मधनं नमिता मुंदडा यांचंच नाव फक्त जाहीर झालेलं आहे. त्यामुळं बीडमध्ये बीड हा एक भाजपचा बालेकिल्ला होता. पण मला वाटतं सुरेश दस यांना उमेदवारी. पण मला असं वाटतं की याचा अर्थ काय आहे की बीडमध्ये आता राष्ट्रवादीचे पाच आमदार आहेत. भाजपच्या नमिता मुंदडा फक्त या एकमेव आमदार आहे. त्यामुळे तिथं विद्यमान आमदारला पुन्हा रिपीट केलेलं दिसत आहे. पण याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला बीडमध्ये मोठं स्थान मिळत आहे एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटतं अविनाश? कारण बीडमध्ये जर लढायचं असेल म्हणजे अगदी राष्ट्रवादीचे म्हणजे तुतारीच्या विरोधात लढायचं असेल तर कदाचित विचार असा केला असेल की बघ ही जागा अजित पवारांनी लढवली. कदाचित उमेदवार तोच असेल म्हणजे जसं आपण पाहिलं गेल्या वेळेस शिरूरमध्ये आढळराव उमेदवार होते परंतु ते अजित पवार कुठं लढले होते. महादेव जानकर होते ते अजित पवार कुठं लढले होते. आणखी याच्यामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर आता ही जी लढत होणार आहे भाजपकडून जयदत्त क्षीरसागर एक नाव येतलं आणखी राहू शकतं की जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये उमेदवार असू शकतात. त्यामुळे ती काका पुतण्यांमधली जी लढत आहे ती आपल्याला बीड शहर मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. मी थोडस उमेश यांच्याकडे येतो. आणि मुंबईमधली जी सगळी नावं आहेत म्हणजे राहुल नार्वेकर हे देखील रिपीट झालेले आहेत. त्यानंतर मिहीर कोटेच्या मुलुंडमधनं पुन्हा रिपीट झालेले आहेत. मनीषा चौधरी या दहिसर मधनं रिपीट झालेल्या आहेत. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी काही फारसा बदल केलेला दिसत नाही. योगेश सागर आहेत, पराग आळुणे आहेत, राम कदम आहेत, आशिष शेलार आहेत. तर शेलारांची एक बंधू तिथं हो तिथे त्यांना मिळालेली आहे. योगेश मुंबईत काय की मला वाटतं 36 जागा आहेत. 36 पैकी 18 ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. 15 ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत आणि 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अशी साधारण त्यांची तिथली वाटणी आहे. वाटणी ऐकून आपल्याला दिसून येते फक्त अजित पवारांच्या वाटेला नवाब मलिकांचा तो मतदारसंघ तो आणि त्याच्या शेजारचा मतदारसंघ मानखुर्द शिवाजीनगर हा एकच मतदारसंघ. बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळे विजय कुमार गावित जे मंत्री आहेत त्यांचं देखील काम त्यांचे उमेदवारचं काम झालेलं आहे. शिंदखेड मधनं माजी मंत्री जयकुमार रावल यांचं नाव आपण घराने शायचं म्हणत होतो तर ते रावसाहेब दानवे यांच्या मुलाला तिकीट मिळालेली. हो ते मिळणं अपेक्षित होतं संतोष दानवे कारण ते देखील मला वाटतं तिसऱ्यांदा आता ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना देखील ती देखील आपल्याला घराशी त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम अशा दोन जागा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. राहुल डिकले आणि सीमा हिरे. आणि याचा अर्थ एक तिसरी जी जागा आहे नाशिक मधली शिंदे गटाला. कारण शिंदे गटाचा तिथं नाशिकमध्ये आता जर आपण विचार केला तर शिंदे गटाची जी बऱ्यापैकी ताकद आहे ती ठाण्यानंतर नाशिकमध्येच आहे. म्हणजे ते त्यांचा हे जे सगळे मनसेमधून वगैरे शिवसेनेतून जे आले ते सगळे शिंदे गटात नाशिकमधून प्रामुख्याने. ओके. आणि किसन कथोरे म्हणजे ज्यांचं आणि माजी मंत्री कपिल पाटील यांचा फार वाद गाजला होता आणि किसन कथोरे यांना उमेदवारी देऊ नये यासाठी देखील कपिल पाटील फार आग्रही होते. पण मात्र मुरबाडमध्ये पुन्हा किसन कथोरे यांनाच या ठिकाणी भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाण जे आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे. ठाण्यामधून संजय केळकर हे पुन्हा रिपीट झालेले आहेत. कांदिवली पूर्वमधनं अतुल भास्कळकर जे भाजपचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला सर्वांना परिचित आहेत त्यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे. पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांचं नाव फायनल झालेलं आहे. त्या ठिकाणी विक्रांत पाटील जे आग्रही होते विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी त्यांना विधान परिषदेवरती घेतल्यामुळं प्रशांत ठाकूर यांचा मार्ग प्रशस्त झालेला आहे. आणखी एक मला सांगायचं की सुधीर मुनगंटीवारांचा खासदारकीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.
तर बल्लारपूरमधून त्यांना पुन्हा उमेदवारी म्हणजे जे मला आणखीन एक मित्र तसं नाही मला आकाश फुंडकर नाही आकाश फुंडकर त्यामुळे त्यांना देखील जे जे हरले म्हणजे मुनगंटीवारांना आता बरं वाटत असेल की आपल्याला लोकसभेची निवड उमेदवारी जर न्याय मात्र राम सातपुतेने लावला नाही हा एवढं मात्र आता पहिल्या यादीमध्ये जो न्याय मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तो कदाचित आपण मगाशी आपण जे बोललो ती मध्य की माळशिरस असं काही त्याच्यात असं माळशिरस मध्ये समजा जरी राम सातपुत यांना सोलापूर मध्यमध्ये उमेदवारी मिळाली पण माळशिरस मध्ये भाजपकडे चेहरा आहे का बिलकुलच नाहीये. माळशिरस मतदारसंघामध्ये आता जो काही मोहिते पाटील आणि उत्तम रोजगारकर यांच्या विरोधात लढण्याची क्षमता असलेला परिस्थिती फारच कठीण आहे मात्र तरी सुद्धा क्षमता असलेला चेहरा असलेला हा एकमेव उमेदवार आहे. ओके त्यांना अक्षरशः जर आपण म्हणतोय तसं मध्यला मध्यमध्ये त्यांना मिळाली सातपुतेला उमेदवारी दिली तर माळशिरस त्यांना चेहरा शोधावा लागेल. मला असं वाटतं की त्यापेक्षा त्यांना माळशिरस मध्ये सातपुतेला कंटिन्यू करणं अधिक सोयीचं आहे. ओके त्यामुळं आणखीन एक महत्वाचं जे नाव याच्यामध्ये आहे अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण मधनं त्यांचा पराभव झालेला होता तो ऋतुराज पाटलांकडनं त्यामुळे ऋतुराज पाटील आणि अमोल महाडिक असा एक मोठी लढाई त्याचे संदर्भ पण बदलले कारण गेल्या वेळी राष्ट्रवादी यांच्या सतीश पाटील बरोबर म्हणजे ऋतुराज बरोबर होती आता मात्र अजित पवारगड जो आहे म्हणजे समजा ती हसन मुश्रीफ हे सगळे अमोल महाडिकांचा प्रचार करणार त्याच्यामुळे ही लढत चांगली चुरशीची होऊ शकते आणि कोल्हापूरमधल्या सगळ्याच लढती लक्षवेधी असतात पण त्यातली सर्वाधिक महाडिक विरुद्ध पाटील सतेज पाटील जो गट आहे त्या गटामध्ये ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 100 जागा सुद्धा जाहीर केले 99 वरती भाजपनं फक्त मला एक म्हणजे 99 आकडा का भाजपनं मला वाटतं हे केलं असं 100 का नाही जाहीर केले याचं मला एक वैशिष्ट्य 99 जागा जे आहेत ना की 99 जागांपैकी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यातल्या बहुतांश जागा आहेत आणि आता भाजपला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी या ज्या 99 जागा आहेत ना याच्यामध्ये किमान भाजपचं 70-80% जर स्ट्राईक रेट राहिला तरच भाजपची सत्ता जवळपास अन्यथा भाजपची सत्ता येणार नाही. म्हणजे काय वाटतं वैशिष्ट्य मला ते जाणवतं की गेल्या वेळी ज्यांचं तिकडेच कापलं होतं ते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मला वाटतं याच्यामध्ये जरांगे फॅक्टर बावनकुळेंच्या उमेदवारीला जरांगे फॅक्टर देखील कारणीभूत कारण ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी मतांचं पोलरायझेशन झालेलं आहे ध्रुवीकरण झालेलं आहे त्यामुळे ओबीसींना डावलणं हे भाजपला पाहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपण इलेक्टिव्ह मेरिट ह्याचा शब्द आपण दर निवडणुकीमध्ये ऐकतो त्याच्या इलेक्टिव्ह मेरिटमध्ये बावनकुळे बसतात. बावनकुळे आधी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांना तेली समाजामध्ये मोठं मानाचं स्थान आहे आणि तेली समाज हा विदर्भातला मोठा समाज आहे. बीड सारख्या जिल्ह्यात देखील तेली समाज मोठा प्राबल्य राखून आहे त्यामुळे या सगळ्या जागांवरती जर मराठा समाजाला समाज जर भाजपला जर मत देणार नसेल तर जी ओबीसीची हक्काची मतं आहेत ती आपण घालवता कामा नये असा विचार मला वाटतं भाजपने केलेला असावा. मुस्लिम एकही उमेदवार यामध्ये नाही अपेक्षेप्रमाणे एकही मुस्लिम उमेदवार नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो अविनाश शिंदेच्या यादीत देखील एकही मुस्लिम उमेदवार नसेल. असला तर उमेदवार अजित पवारना हा द्यावाच लागेल. नवाब मलिक यांच्यासारखा चेहरा द्यावा लागेल तेव्हा त्यांची मुलगी असेल. त्यामुळे ही भाजपनं 100 देखील म्हणजे असं 99 आकडा का निवडला याचं मला काही लॉजिक कळत नाहीये पण 100 केलं असेल तर थोडंसं आपण म्हणतो 100-101 असे शुभ आकडे असतात पण भाजपची गाडी 99 थांबलेली आहे. बघूया भाजपला सत्तेच्या सोपानापर्यंत 99 किती जण पोहोचवणार अविनाश मानेल तसं यांचा स्ट्राईक रेट कसा राहणार त्याच्यावरती भाजपचं यश हे अवलंबून राहणार आहे. माझं मला असं वाटतंय की भाजपनं पहिला डाव व्यवस्थित खेळलेला आहे असं माझं तरी मत आहे. आणि उमेश तुम्हाला काय वाटतं भाजपचा डाव अगदी निश्चितपणे मी तुम्ही बोला त्याशी सहमत आहे. पहिला डाव अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळला आहे आणि कारण आघाडी घेतली पहिली यादी जाहीर करून त्यामुळे हे उमेदवार सगळे कामाला लागतील. वेळ मिळतो कारण आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर 20 तारखेला आपण मतदानाला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे भाजपचा ही जी इनिंग आहे या इनिंगचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा आणि या अशा विश्लेषणासाठी फॉलो करा लेट्स अ पार्टी.